या शर्यतीवर आपली नजर असेल. दरम्यान पाहूयात पुढची बातमी. पिंपरी चिंचवडमध्ये पालिकेच्या ड प्रभाग समितीचे माजी स्वीकृत सदस्य असलेल्या बिल्डरला हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न एका नर्सने केला, मात्र वाकड पोलिसांनी तो उधळून लावला. सखाराम नखाते यांनी तक्रार दिल्यानंतर तिच्या विरुद्ध 20 लाखांची खंडणी उकळल्याचा गुन्हा दाखल करत सविता सूर्यवंशी या नर्सला अटक करण्यात आली आहे. तिनं आणखी काही रुग्णांना हनी ट्रॅपमध्ये ओढून त्यांची फसवणूक केली असल्याचा संशय आहे. त्यादृष्टीनं पोलिसांनी तपास सुरू केलाय. रुग्णांशी जवळीक साधून ती त्याच्याशी व्हॉट्सअपवर चॅट करत असं आणि त्यानंतर हे चॅट संबंधित रुग्णांच्या घरी म्हणजे कुटुंबाला दाखवण्याची आणि सोशल मीडियामध्ये टाकून बदनाम करीन अशी धमकी देत होती. राहत नाही ते राहणार आहे. फिर्यादी सखाराम नखाते हे पोलीस स्टेशनला आले व त्याने तक्रारी अर्ज दिला की त्यांची व त्यांचे एका दवाखान्यामध्ये उपचार चालू असताना तेथील नर्स असलेली एका महिलेशी ओळख झाली. त्या महिलेशी ओळख झाल्यानंतर तिचं रूपांतर मैत्रीत झालं आणि त्यांच्या गाठी भेटी वाढल्या. त्यानंतर त्यांच्या फोनमध्ये संभाषण चॅटिंगही झालेलं होतं आणि या त्याच्या मैत्रीचा आणि चॅटिंगचा फायदा घेऊन त्या महिलेनं त्यांना 20 लाख रुपयाची मागणी केली होती.